नमस्कार, पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत आहे। जागतिक बेघर दिवसानिमित्त जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। आणि बार्टी मार्फत बेघर केंद्रामध्ये समता दूता मार्फत मानसिक आरोग्य या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर आज आपल्याबरोबर बार्टीचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंटचेही काही पदाधिकारी आहेत। तर कशा प्रकारे त्यांनी कार्यक्रम राबवत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। शहर बेघर हा उपक्रम पुणे महानगरपालिका अंतर्गत राबवला जातो। या बेघर जागेची जी संकल्पना आहे की अशा प्रकारे आहे की रस्त्यावर राहणारे लोक जे दिवसभर कष्ट करतात, काम करतात, परंतु त्यांना राहण्यासाठी पुणे शहरामध्ये कुठेही जागा उपलब्ध नसते। हे लोक रस्त्यावरचे, फुटपाथवरती, पुलाखाली, नदी किनारे, झाडाखाली असं कुठेतरी आपल्या उपजीविका करून ठिकाण करतात। कुठेतरी ताडपत्रे किंवा पोतं बांधून अशा ठिकाणी राहण्याची सोय तात्पुरती करत असतात। पण ह्या लोकांना प्रत्येक वेळी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। पावसापासून त्यांना त्रास होतो, कधी थंडी ऊन वारा या तिन्ही गोष्टीचा त्यांना त्रास होतो। मग अशा वेळी हे आजारी पडतात। मग यांना बऱ्याच ठिकाणी लोकांचा त्रास होतो, बरेच लोक त्यांना जागेवरून हाकलून देतात की इथे राहू नका, तिथं राहू नका। मग ही लोकं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, वेळेला जेवण मिळत नाही, पैसे कमवतात, पण राहण्याची सोय मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। ह्याकरिता हे अशा प्रकारचे जे उपक्रम राबवले गेलेले पुणे महानगरपालिकेकडून ह्या लोकांकरता, तर ह्याचा लाभ ह्या लोकांनी घ्यावा, ही लोकं इथं यावेत, निवारा घ्यावा, आणि त्यांना जेणेकरून एक माणुसकीच्या नात्याने त्यांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे, या हेतूने हा उपक्रम पुणे महानगरपालिका आणि जॉन पॉल संस्था याच्याकडून राबवला जातो। सदर ठिकाणी ही लोक 24 तास ही सेवा पुरवली जाते। ही 24 तास ही लोकं म्हणजे जे दिवसपाळीत काम करणारे लोक आहेत ते रात्रीच्या वेळेला इथे निवासाचा उपयोग करून घेतात। जे रातपाळीला लोकं काम करणारे आहेत ते दिवसा येऊन इथं आराम करतात। अशा पद्धतीने ह्या लोकांना एक छप्पर, डोक्यावरती एक छप्पर मिळते आणि या सगळ्या समस्यांपासून त्यांचं एक निवारण केलं जाते। तर असा हा एक महत्त्वाचा उपक्रम या लोकांसाठी केलेला आहे, जेणेकरून रस्त्यावर ही लोकं इतरत्र फिरू नयेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हा एक छान उपक्रम राबवला जातो। लोक याचा पूर्णपणे लाभ घेत आहेत। जागतिक बेघर दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज आपणाला हे जे काही बेघर लोक आहेत किंवा जे काही काम करून संध्याकाळच्या वेळेस बेघर निवारा केंद्रांमध्ये राहण्यासाठी येतात, तर अशा लोकांची मानसिकता सध्या कोरोना परिस्थितीमध्ये ढासळलेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये या लोकांना एक त्यांना मानसिक संतुलन मिळावं किंवा त्यांच्या मानसिक आरोग्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये यासाठी आज आपण पुणे शहरातील, जेणेकरून आपलं येरवड्यातील मदर तेरेसा बेघर निवारा केंद्र आहे, पिंपरी चिंचवडचं जे बेघर निवारा केंद्र आहे, पुणे ठिकाणचं आहे, असे पुणे शहरातील किंवा पुणे जिल्ह्यातील इतर जे बेघर निवारा केंद्र आहेत या प्रत्येक निवारा केंद्रामध्ये आज बार्टीतील समता दूतांमार्फत वेगवेगळ्या विषयांवरती समता प्रबोधन केले जाते। त्यामध्ये मानसिक आरोग्य असेल, त्याचबरोबर स्वच्छता असेल, कोरोना आणि सध्याचं जग किंवा कोरोनाशी लढण्याची जी उमेद, तर अशा वेगवेगळ्या विषयांवरती समता दूतांमार्फत प्रबोधन करून लोकांना पुढील त्यांच्या कामासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं। जालिंदर, माझं नाव जालिंदर लक्ष्मण पवार, मी राहतो सोलापूर। इथे बिगारी काम करत होतो, आता जवळजवळ 5 वर्ष झालं मी बिगारी काम करतो आहे, तरी इथं मला पहिलंही माहिती नव्हतं। ह्या लोकांनी रस्त्यावर फिरत येऊन त्याने माझा एकदा दोनदा आणून दाखविले, त्यामुळं माझ्यामुळं दुसरी 10 जण मी इथं जमा केले। समजायची आमची सोय आहे राहण्याची, इथं कसलीही तकलीफ नाही। मी बिगारी काम करतो, नाही लागलं तर एखादी दिवसभर इथे येऊन झोपतो, लागलं जातो, नाही लागलं दिवसभर इथं झोपतो। 5 वर्ष झालं आज मी इथं राहतो। आपल्या गुलबर्ग जिल्ह्यातलं आहे, मी बिगारी काम करतो इथं, आणि असं असं इथं आपल्या जवान पदाल पशी म्हणून आपल्या हे सांगितलं होतं, नात्रणीवरमध्ये आपण तिथं झोपतो आहे, आणि माझं नाव दत्तू आहे,